महाराष्ट्र में अब तक हाई कमांड मुंबई में बैठा था, अब मिस्टर शिंदे का हाई कमांड दिल्ली में है। बाला साहब ठाकरे की बातें करते हैं, हमारी शिवसेना बोलते हैं, बाला साहब ठाकरे का नाम लेते हैं, लेकिन दिल्ली में जाकर मुजरा मारते हैं। असली शिवसेना के भी दिल्ली में जाकर किसी के सामने झुककर खड़े नहीं हुए। एक्सपांशन के लिए वहां जाएंगे और कुछ काम के लिए जाएंगे। महाराष्ट्र में अगर शिवसेना है बाला साहब ठाकरे जी क्या बोलते हो, तो दिल्ली में जाने की जरूरत नहीं है भाई। यहाँ के निर्णय यहाँ होने चाहिए। हमारी सरकार थी उद्धव ठाकरे साहब की, एक बार दिल्ली में गए उद्धव ठाकरे साहब, सब निर्णय यहाँ होते थे। दिल्ली की गुलामी हमने कभी की नहीं है। अगर आपकी शिवसेना असली है ना, बोल रहे हो ना, आपको शिवसेना दिया है ना अमित शाह ने इलेक्शन कमीशन पर दबाव डाल के, तो चलाओ। उनके सामने झुककर को खड़े होते हो जाकर दिल्ली में? महाराष्ट्र देख रहा है भाई, आपको एक्सपांशन करना है ना आपकी पार्टी का, आप कैबिनेट का यहाँ बैठकर करो। मग हा कुठला शिवसेनाचा नेता आहे? चायनीज मॉडेल शिवसेनाचा नेता हा स्वतः आहे, कारण का इलेक्शन कमिशनच्या अनुसार ओरिजिनल शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्या त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे, आणि हा आणि याचा मालक जी शिवसेना चालवते ती चायनीज मॉडेल आहे, कधीही बंद पडेल। चावी तिथून राहुल गांधीला द्यायला लागते, आणि ज्या राहुल गांधीचे हे सातत्याने समर्थन करतायत, माझी अशी मागणी आहे की राहुल गांधीचा जो अमेरिकेचा जो दौरा सुरू आहे त्याची चौकशी व्हावी, कारण का त्यांचा पूर्ण दौरा हा कट्टरपंथी आतंकवादीशी जुडलेले संघटना सिमी सारख्या त्यांचे सदस्य हा आणि अतिरेकी कारवायामध्ये असलेले जे जे लोक आहेत त्यांच्या संबंधित असलेले लोक, हा पूर्ण राहुल गांधीचा अमेरिका दौरा नियोजन केलेला आहे, आणि त्याचं समर्थन हे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराव राऊत करतायत। म्हणून माझी अशी मागणी असेल सरकारकडून की राहुल गांधींचा पूर्ण अमेरिकेच्या दौऱ्याची चौकशी झाली पाहिजे, कारण का जेव्हा जेव्हा राहुल गांधी देशाच्या बाहेर असतात तेव्हा तेव्हा देशामध्ये का मोठे अपघात होतात, हा प्रश्न विचारण्यासारखा आहे। मंत्रिमंडळ विस्तारासाठी हे सरकार दिल्लीत मुजरा करत आहे असं देखील त्यांनी म्हटले आहे, आणि मुख्यमंत्री बाळासाहेब असताना कधीही त्यांनी दिल्लीत गेले नाही असं त्यांचं म्हणणं, आम्ही कधी मग त्या 10 जनपदवर कांदे पोहे बनवायला मग उद्धव ठाकरे काय साडी घालून जायचा काय? कितींदा सोनिया गांधींबरोबर त्याचे फोटो आम्ही बघितलेले आहेत, तिथे काय चहा द्यायला जायचे का ते लोक? म्हणून दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसच्या समोर झुकणारे यांना काय उपमा दिलेली बाळासाहेबांच्या शब्दामध्ये, माझ्या शब्दात नाही, बाळासाहेबांच्या शब्दामध्ये काँग्रेस समोर झुकणारे हिजडे, मग आता यांना का हिजड्यांचा प्रमुख म्हणायचं का हिजड्यांची सेना म्हणायची बाळासाहेबांच्या शब्दामध्ये?